बातम्यामध्ये बघितलंय आणि तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालाय. वास्ते पाता हे दुसऱ्यांदा ते बोलत आहेत. सोलापूर शहरामध्ये येत असताना सोलापूर शहरात इतिहास काय, सोलापूर शहरामध्ये एजा अदोकर अनेक वर्ष झालं काँग्रेसची जागा आहे. रोहित दादाने माहिती घेऊन आपलं या ठिकाणी वक्तव्य करावं. सोलापूर शहरामध्ये कुचन साहेबापासून धर्मना साधूर साहेबापासून आदरणीय शिंदे साहेबापासून आजपर्यंत सर्वजण हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी विजय झालेले आहेत. आणि रोहित दादा जर असं म्हणत असतील सोलापूर शहराची लोकसभेची जागा आम्ही राष्ट्रवादी मान्य करू, मग काँग्रेसने बारामतीची जागा मागायची का, हा सवाल मला तर नाही. विनाकारण आघाडीमध्ये बिघाडी करण्याचं काम जर कोण करत असेल ते चुकीचं आहे. आपला आपला मतदारसंघ तुम्ही बघा, आमचा मतदारसंघ काँग्रेसचा आम्ही बघूयात. अस्तित्वात हा जे वक्तव्य आहे दुसऱ्यांदा ते वक्तव्य करतात. माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे की सर्व काम चांगलं चालत असताना आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपण काम करावं. विनाकारण अशा पद्धतीनं येऊन वातावरण गडूळ करण्याचं काम कोण करू नये. जर ते आमचा हक्काचा काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा जर मतदारसंघात असेल तर मी त्यांना विचारतो की बारामतीचा मतदारसंघ तुम्ही आम्हाला देणार आहे का? बदल्यात एक जागा द्यायला गेल ना.